राज्यासह देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये युवा वर्ग पबजी गेमच्या विळख्यामध्ये गुरफटलेला असताना मागील महिन्यातच पबजी गेममुळे दोघा युवकांना रेल्वेने उडवल्याची घटना ताजी असतानाच भिवंडी शहरातील मान सरोवर येथील लेक व्ह्यू या इमारतीत राहणाऱ्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलाने घर सोडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हातात मुलाचा फोटो आणि डोळ्यात अश्रू घेऊन बसलेल्या या माऊलीचा एवढाच दोष आहे की पबजी गेम मध्ये गुरफटलेल्या आपल्या मुलावर ही माऊली ओरडली आणि याचाच राग मनात धरून भिवंडी शहरातील मान सरोवर येथील मयूर राजेंद्र गुळुंजकर यांनी आपलं घर सोडलं. मयूर हा 11वी कॉमर्स मध्ये शिकणारा 17 वर्षीय युवक. त्याला मोबाईल वर पबजी गेम खेळण्याचं व्यसन जडलं होतं. रात्रभर तो हा गेम खेळत असताना त्याची आई त्याला रागावून बोलत असे. 18 मार्चला तो असाच मोबाईल वर पबजी गेम खेळत बसला असता आईने रागावून तुझे नाव मामाला सांगते असं धमकावत त्याला बहिणीस भिवंडी रोड रेल्वे स्टेशन येथे घ्यायला पाठवले. घरातून दुचाकी घेऊन गेलेला मयूर राजेंद्र गुळुंजकर हा रेल्वे स्टेशन परिसरात येत आपल्याकडील दुचाकीची चावी आणि मोबाईल दुचाकीच्या हँडल समोरील जागेत ठेवून निघून गेला. नेहमीप्रमाणे कोपर येथून भिवंडी रोड रेल्वे स्टेशन येथे दुचाकी उभी करण्याच्या ठिकाणी त्याची बहीण आली. त्या ठिकाणी तिला तिचा भाऊ दिसला नाही, त्यामुळे तिने फोन लावण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा फोन दुचाकीवरच वाजत असल्यानं तिने घरच्यांशी संपर्क साधला. या सगळ्या घटनेची माहिती तिने कुटुंबियांना दिली. तसेच नारपोली पोलिसांनी या प्रकरणी घरातून रागावून गेलेल्या मयूरचे वय हे संज्ञान नसल्यानं अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. मयूरच्या निघून जाण्याने त्यांचे कुटुंबीय सध्या चिंताग्रस्त झाले असून मयूरच्या निघून जाण्याने त्याचे कुटुंबीय सध्या चिंताग्रस्त झाले आहे. मयूरची आई मेघा आणि मामा नितीन खोपडे यांनी मयूरला घरी परत येण्याचं आवाहन केलं आहे. मयूरचा शोध संपूर्ण कुटुंब आणि त्याचे नातेवाईक पोलिसांच्या मदतीने घेत आहे. मयूर बाळा घरी आहे रे, तुला काय काय बोलणार, ये तू घरी. नाही कोण तुला काय बोलणार, तू घरी तर एकदा काय गेम खेळत होता म्हणून मम्मी ओरडली. पबजी गेम खेळत होता म्हणून मम्मी सारखी बोलायची. 2-4 दिवस झाले मम्मी त्याला ओरडायची, म्हणायची मामा आला की तुझं नाव सांगते. मी नाही काय बोलणार, ये तू. माझ्यासाठी तरी अरे बा, अरे मयूर